नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर लातूर या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास आणि इतिहास विषयाचा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ पाहणार आहोत। हा पाठ पाहत असताना आपण गाव मौजा कसबा म्हणजे नेमकं त्या काळामध्ये ग्रामीण भागाची परिस्थिती कशा प्रकारची होती, त्याबरोबर त्या ठिकाणचा कारभार पाहणारे लोक कोण होते, त्याचबरोबर रयत आणि राजा यांच्यामध्ये दुवा म्हणून ते कार्य करत असत, पाटील कुलकर्णी असेल, शेटे महाजन असतील, देशमुख देशपांडे असतील यांचं कार्य आपण पाहिलं होतं। त्याचबरोबर दुष्काळाचं संकट असेल आणि या दुष्काळाच्या संकटापासून लोकांना या खतलेल्या मनस्थितीतून बाहेर काढण्याचं काम संतांनी केलं, त्यामध्ये संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांची आपण माहिती पाहिली। त्यानंतरचा मुद्दा आहे संत कार्याची फलश्रुती। हे संतांनी जे कार्य केलं त्या कार्याची नेमकं फलश्रुती काय झाली, त्याचं नेमकं निष्पन्न काय झालं हे आपल्याला आज पाहायचं आहे। जो काही समाज त्याचा आत्मविश्वास कमी झाला होता, त्याचं खच्चीकरण झालं होतं, त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम नंतरच्या काळामध्ये या संतांनी केलेलं आहे। संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणूस क्यावर मानवता धर्म शिकवला, एकमेकावर प्रेम करावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती। आपल्यावर संकट आलेलं आहे हे मान्य आहे, पण आपण एकत्र येऊन या संकटाचा जर सामना केला तर हे संकट नाहीसं होईल। त्याचबरोबर माणुसकी आणि मानवता धर्माची शिकवण त्यांनी लोकांना दिली। तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही इतरांमध्ये वाटून त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही त्यांना मदत करा अशा प्रकारची शिकवण या लोकांनी जनतेला दिली। त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली, लोक जागृत होऊ लागले। नेमकं आपण कशा पद्धतीनं जीवन जगलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपापसातील हेवे दावे विसरून एकमेकांना मदत केली पाहिजे आणि लोक एकमेकांना मदत करू लागले, लोकांमध्ये जागृती झाली। परचक्र दुष्काळजन्य परिस्थिती त्याचबरोबर किंवा निरनिराळ्या प्रकारचे इतर जे काही नैसर्गिक संकट आली त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेले उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला। त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला। मेन यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला। त्यांनी तुम्ही हे करू शकता हे ठामपणे त्यांना सांगितलं, त्यांच्या मनावर बिंबवलं, त्यामुळे लोक या संकटातून बाहेर पडू लागले, बाहेर पडले। समाजात धर्माची अवनती झाली होती अशा वेळी संतांनी पुढे समाजाचे रक्षण केले, ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले, लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजून घेऊन भक्ती मार्गाचा पुरस्कार त्यांनी लोकांना करायला भाग पाडले। अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले, या हा विरोध सहन करणे म्हणजे त्यांच्यासाठी कर्तव्याचाच भाग असेल असे संत मानत, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात या शब्दात संत तुकारामाने खऱ्या संतांचे लक्षण सांगितले आहेत। समाजाला परिवर्तनाकडे नेण्याचं कार्य आम्ही सुरू केलं, पण समाजातीलच काही कर्मठ लोकांना हे रुचत नव्हतं, त्यांना जाती प्रथा रूढी परंपरा आणखी दृढ करायच्या होत्या, पण यांना खतपाणी न घालता संतांनी लोकांना खऱ्या धर्माचा उपदेश दिला। तुम्हाला काही कर्मकांड करत बसण्याची गरज नाही, खरा ईश्वर आपण भक्ती मार्गाने प्राप्त करू शकतो अशा पद्धतीची शिकवण त्यांनी लोकांना दिली। तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, जगाने कितीतरी आपल्यावर अन्याय केला, अत्याचार केला, तरी आपला नीतीचा आणि खऱ्याचा मार्ग आपण सोडायचा नाही अशा प्रकारची शिकवण संत तुकारामाने जनतेला दिली। आणि त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळे अन्याय अत्याचार वेगवेगळे आरोप झाले असताना सुद्धा ते याला गुमानत नसत, आपला भक्ती मार्ग त्यांनी सतत पुढे चालू ठेवला। शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्य भाषेत आणले, दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची
आळवणी केली परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली वर्णाने जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना सहकार्य केले पाहिजे समजून घेतले पाहिजे आपण सर्वजण परमेश्वराचे लेकरे आहोत या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापसातील कर्तव्य कर्म सोडले नाहीत त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असे संत सावता माझे म्हणाले त्यांचे हे विधान शेतकऱ्यांच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे संत आपापले व्यवहार सांभाळून भक्ती उपदेश कर्तव्य कवित्व करत राहिले आणि समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित होत गेल्या धर्माचं आचरण करत असताना जो काही सुरुवातीच्या काळामध्ये धर्माची संकल्पना होती शास्त्री पंडित लोक संस्कृत भाषेमधून उपदेश करत असत आणि तो लोकांना समजत सुद्धा नसे सर्वसामान्य लोकांना समजणाऱ्या भाषेमध्ये धर्माचा उपदेश करायला या संतांनी सुरुवात केली आणि आपला प्रपंच आपले सर्व काम करत असताना आपण भक्ती मार्गाने चालू शकतो आपले काम सोडून भक्ती मार्ग करण्याची गरज नाही असं संतांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी म्हणजेच तुम्ही फक्त शेतीतलेच काम नाही तुमचा जो काही व्यवसाय आहे तुमचं जे काही काम आहे ते करत करत तुम्ही भक्ती मार्गाचा अवलंब करू शकतो आणि सर्व कामे तुम्ही करू शकता असा पद्धतीचा उद्देश दिला मराठा तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे त्यांनी दासबोध संत रामदास स्वामीची आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर हा मुद्दा झाला रामदास स्वामी याच संत परंपरेतील एक महान संत संत रामदास स्वामी बघा रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे त्यांनी बलोपासनेचे महत्व लोकांना पटवून दिले मराठाचे तुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे त्यांनी दासबोध करुणाष्टके मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यवहारिक शिक्षणाचे धडे दिले लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्व सांगितले समर्थ संप्रदाय स्थापन केला चापळ येथे या संप्रदायाचे केंद्र होते रामाच्या आणि हनुमानांच्या उपासनेचा प्रसार त्यांनी केला त्याचबरोबर त्यांनी भरपूर प्रवास केला आणि बलो उपासनेचं महत्व लोकांना पटवून दिलं गावोगावी जे आता मारुतीचे हनुमानाचे जे मंदिर आहेत ते मंदिराची स्थापना करण्याची संकल्पना यांनी मांडली शक्तीचे देवता किंवा बलो उपासनेचं महत्व लोकांना पटवून द्यायचं नंतर गावोगावी हनुमानाची मंदिर असली पाहिजे त्या ठिकाणी व्यायाम करण्याची पद्धत त्या काळामध्ये यांनी रूढ केली पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा बघा शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय सामाजिक सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती आणि सामान्यता अशी होती हे आपण पाहिलं या काळात महाराष्ट्रात आदिवासी वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होते या काळात महाराष्ट्रात आदिलशाही किंवा इतर ज्या काही छोट्या छोट्या प्रांतिक सत्ता होत्या या सत्ताच्या नियंत्रणाखाली हा प्रदेश होता त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वतंत्रपणे स्वप्न पाहत होत्या अशा घटकामध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजाचे स्थान अग्रभागी आहे अग्रस्थानी आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सत्ता असताना आपलं स्वतःच राज्य राहावं ही संकल्पना शहाजी राजाने मनोमन आत्मसात केली होती नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी तीच वल्लाची संकल्पना स्वराज्य संकल्पक मुन्यांच्याकडे आपण पाहतो आणि याची माहिती किंवा स्वराज्य स्थापना हा आपला जो पुढला पाठ आहे या पाठामध्ये पाहिजे झालेला भाग वाचून घेत आणि काही जर अडचण आली असेल तर मला विचारायचं आहे धन्यवाद.